morning, students. Good morning, students. Today we are going to learn the poem Unit 1, Part 1st. On Thursday we learned the poem. It's a small word. We reminded the paper. कारण त्या दिवशी लेसन झाला तो पूर्ण पोएमची झाली ती पूर्ण आपली समजली नाही आधी एरर आल्यामुळे आधी राहिली त्यामुळे मी पुढचा जो भाग आहे पेज नंबर 2 वर पोएमची झाली आपली इट्स अ स्मॉल वर्ड त्यातले मी न्यू वर्ड्स दिले होते देन अर्थ सांगितला होता कवितेचा नवीन शब्दाचे अर्थ आणि कविता शिकवलेली होती आता आपला जो एक्सरसाइज होता इंग्लिश वर्कशॉप पेज नंबर 2 द इंग्लिश वर्कशॉप ऑल स्टूडेंट्स ओपन योर बुक्स एंड नोटबुक्स विद्यार्थ्यांनी आपली वही आणि पुस्तक काढायचे पेज नंबर 2 वरती पहा इंग्लिश वर्कशॉप आहे मी परत एकदा कवितेचा अर्थ सांगू का बघा नवीन शब्द होते लाफ्टर हास्य टीयर्स अश्रू होप्स आशा आकांक्षा फियर्स भीती शेअर विभागून किंवा वाटून घेणे अवेअर जागृत होणे मून चंद्र गोल्डन सन सोनेरी सूर्य माउंटेन पर्वत डिवाइन विभागणे ओशन समुद्र या सर्वांचे अर्थ तुम्ही वहीत लिहिलेलेच असतील पण मीनिंग पण सांगितलं का की रिमाइंडर करते आठवा तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी एकदा पोयम वाचते रीडिंग करते लाउड रीडिंग ऑफ द पोयम मोठ्याने वाचते सर्वांनी पुस्तकात पाहायचे इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर अ वर्ड ऑफ टीयर्स इट्स अ वर्ड ऑफ होप्स अँड अ वर्ड ऑफ फियर्स देअर सो मच दॅट वी शेअर दॅट इट्स टाइम वी आर अवेअर इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल It's a small world after all. It's a small world after all. It's a small, small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small, small world. हे जग खूप छोटा आहे हास्याचं आहे तीर्स अश्रूचं आहे आशा आकांक्षाचं आहे आणि भीतीचं सुद्धा आहे त्या दिवशी सांगितलं होतं पण परत रिमाइंड आठवून करून देते तुम्हाला इथं जे खूप काही आहे ते आपण वाटून घेऊ घेतो आणि आत्ताच ही वेळ आलेली आहे की आपल्याला जागृत होण्याची गरज आहे कारण हे जग अखेर खूप छोटा आहे अखेर हे जग खूप छोटं आहे द लाईन्स लाईन इज रिपीटेड फाईव्ह टाइम्स ही जी ओळ आहे ती 5 वेळा रिपीट झालेली आहे सेकंड स्टँडर्डमध्ये फर्स्ट स्टँडर्डमध्ये काय पहा एकच चंद्र आहे आणि एक सोनेरी सूर्य आहे आणि हास्य म्हणजे अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन हास्य म्हणजे प्रत्येकासाठी मैत्री आहे दो द माउंटन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड जरी पर्वत विभागले असले खूप दूरवर असले लांब लांब असले जरी समुद्र ओशन्स आर वाईड जरी समुद्र खूप दूरवर उंद असा पसरला असला तरी इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल हे जग खूप छोटा आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल नेक्स्ट बघा लास्ट 5 लाईन्स आर रिपीटेड परत शेवटी 5 ओळी रिपीटेड झाले रिपीट झाले इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड जग हे खूप छोटं छोटं खूप छोटं आहे अशा प्रकारे आपण त्यांची कविता पाहिली होती आता पा इंग्लिश वर्कशॉप सिंग द सॉन्ग आपण कविता वाचलेलीच आहे नाउ नोट डाऊन पेअर्स ऑफ राइमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम अँड वन मोर राइमिंग वर्ड टू ईच पेअर आता आपल्याला काय करायचे कवितेमध्ये राइमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द द्यायचे पहा Yeah.
dear. Dear, dear. The next small. Divine. शब्दांचे उच्चार सके स्पेलिंग वेजर्स उच्चार सके पा टियर टियर स्मॉल आउ डिवाइड वाइड शेयर अवेयर सन वन नाउ नोट डाउन द राइमिंग वर्ड्स इन योर नोटबुक Then next activity part, guess and discuss the meaning of the following lines. पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे त्या आपल्याला आपल्या पोएम मध्ये जे लाईन्स आलेले आहेत पहा देयर आर इम्पॉर्टंट फोर लाईन्स कोणते इट्स वर्ड ऑफ लाफ्टर अ वर्ड ऑफ टीयर्स इट्स अ वर्ड ऑफ होप्स अँड अ वर्ड ऑफ फियर्स या चार ज्या ओळी आलेल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत फर्स्ट स्टँडामध्ये बघा एक एक ओळीचं मी एक्सप्लेनेशन करते इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर म्हणजे हे जग खूप हसतं आहे इट्स अ वर्ड ऑफ त्यातून काय अर्थ बोध होते का आपल्याला हे जग खूप इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर व्हॉट इज द मीन बाय दिस लाईन या ओळीचा अर्थ काय बघा द लाईन मीन दॅट इट इज अ वर्ड ऑफ हॅपी द लाईन मीन दॅट इट इज द म्हणजे हे जग आनंदित आहे या अर्थामुळे काय शकतंय हे जग खूप आनंदाचं आहे आनंदी लोक हॅपी पीपल वी लाफ वी लाफ व्हेन वी आर हॅपी
Yeah, I don't know.
Timur, Akansha, Asrata Yudhana, which would you on hopes? Kyapeksha Jakta, Uchaya Jakta, they are hopeful. They are hopeful about their future life. And fourth line one, and the world of fears.
कवींच्या मते हे जग कसं आहे, हे जग कसं, कवींच्या मते हे जग कसं आहे। कवींनी काय सांगितलं आपल्याला, त्यांच्यामध्ये हे जग कसं आहे, खूप छोटं आहे। अकॉर्डिंग टू द पोएट इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल। पुस्तकात पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि प्रश्नांची उत्तरं मी पुस्तकातूनच देते। स्पेलिंग दिसलं नसेल तर पुस्तकात पाहिजे, पुस्तकात पाहूनच उत्तर लिहायची आपल्याला विद्यार्थ्यांनी, एवढं लक्षात घ्यायचं। कवींच्या मते अकॉर्डिंग टू द पोएट इट्स अ स्मॉल वर्ल्ड, स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल। देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज अ स्माइल मीन। लाईन नंबर 14 पहा, 14 ओळीत पहा, तिथे त्यांनी अँड अ स्माईल मीन्स। लाईन नंबर 14 14 ओळ दिले पहा, अँड अ स्माईल मीन्स अर्थ दिलाय फ्रेंडशिप टू एव्हरीवन। हास्य याचा अर्थच काय आहे, प्रत्येकाशी प्रत्येकासाठी मैत्री आहे। बघा, अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन। स्माईल मीन्स फ्रेंडशिप। फ्रेंडशिप टू एव्हरीवन। हास्य म्हणजे सर्वांशी मैत्री करणे, सर्वांशी मैत्री न राहणे। देन फोर्थ क्वेश्चन, हाऊ आर इमोशन्स। समुद्र कसे, नेक्स्ट पा 15 16 लाईन नंबर 16 इथं उत्तर आहे पा, अँड द ओशन्स आर वाईड। समुद्र खूप रुंद आहे, वाईड म्हणजे काय, रुंद। हाऊ आर द ओशन्स, ओशन्स आर वाईड। Oceans are wide. जे समुद्र रुंद आहे। पाहता प्रश्नांची उत्तर लिहिते ना, लिहून घ्या। देन लास्ट क्वेश्चन, अपोजिट वर्ड्स। अपोजिट मीन्स विरुद्ध अर्थी शब्द कोणते, जाणून घेते ना। अपोजिट वर्ड्स
स्माइल म्हणजे हसणे, अगर आपको अपोजिट वर्ड कोणता क्रा रडणे, हसणे रडणे। सेकंड प्ले, मित्राला आपण रिपोर्ट करून मराठीत लिहिले शकतो का? एनी ही आणि वा एनी, एनी म्हणजे शत्रू। बघा स्माईल हास्य गुलाबी शब्द काय आहे? ते मित्र शत्रू। टेम्पर जिंकने त्यावेळेला आपण बी शेप आकाराचा सर साईन
पाणी देतो किंवा हाताने कृती करतो. बघा पहिलं काय पाहिलं आपण डन बरोबर. दुसरं विक्ट्री साइन. विक्ट्री साइन यश मिळवणे, विजय मिळवणे, सक्सेस होणे. त्यावेळी आपण व्ही साइन देतो किंवा विक्ट्री साइन दिशे आकार. देन थर्ड बाय. आपण एखाद्याला निरोप देतो बा हाताने बाय. जे कुठेही जा जगातल्या कुठल्याही कानपत्रात गेलं तर आपल्याला सारखाच हावभाव व्यक्त करणारा हाताने अर्थ व्यक्त करणारा कृती असतात. आपण एखादा म्हणजे निरोप देताना बाय म्हणतो बाय हात खरे करून बाय. पुढे एखाद्याला चिडवायचं असेल, एखाद्याला आपण जर कमी पाहायचं असेल तर आपण थम्स डाऊन असं उलट चिन्ह देतो का. थम्स डाऊन बघा. मग अशी डन म्हणल्यानंतर असं डन सक्सेस. पण आता मात्र आपण थम्स डाऊन आहे. मोबाईल मध्ये आहे हे चिन्ह प्रत्येकाने पाहिले, प्रत्येकाने त्याचे वापर केलेला आहे. थम्स डाऊन. नंतर पंच. एखाद्याला ठोसा द्यायचंय पा, एखाद्याला ठोसा द्यायचा आपल्या पंच. कुठेही गेलं तर पंच म्हटलं की आपण लगेच असं कृती करून दाखवणार पंच. बा पहिलं पाहिलं आपण थम्स अप, दुसरं विक्ट्री साइन, तिसरं बाय, थम्स डाऊन, पंच. पुढचं पा महत्वाचं डिस्क्राइबिंग द वर्ड ब्युटिफुल बाय ऍक्शन. एखाद्यानं सुंदर ड्रेस घातला असेल, एखादा छान दिसत असेल, एखादी मैत्रीण सुंदर दिसत असेल, एखादी आपली ड्रेस छान घातला असेल, अक्षर छान काढला असेल, तिने एखादं चित्र छान काढलं असेल तर आपण कशा प्रकारे रिप्लाय देतो ब्युटिफुल. ब्युटिफुल पा. यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल, युअर ड्रेस इज व्हेरी ब्युटिफुल. अशा प्रकारे आपण रिप्लाय देतो म्हणजे कृती करतो. आपण आपण तोंडाने बोलण्यापेक्षा हाताने कृती करून इट्स व्हेरी ब्युटिफुल, इट्स सो नाईस, इट्स व्हेरी ब्युटिफुल अशा प्रकारे कृती करून आपण त्याला रिप्लाय देतो किंवा त्याच अभिनंदन करतो. आता नमस्ते. बघा दोन्ही हात जोडून हाताचीच कृती आहे त्या. दोन्ही हात जोडून आपण नमस्ते म्हणजे अशा प्रकारे जगात कुठेही सर्व भागात सारखाच अर्थ व्यक्त करणाऱ्या कृती या किंवा हावभावाची उदाहरणे. पहिलं काय पाहिलं आपण थम्स अप, दुसरं विक्ट्री साइन, तिसरं बाय, थम्स डाऊन, पंच, ब्युटिफुल वर्ड, दे नमस्ते. म्हणजे अशा प्रकारे आपण कृतीतून या गोष्टी व्यक्त करत असतो. पुढचं पा एक्सरसाइज नंबर फाईव्ह. द फॉलोइंग सेंटेन्सेस वेअर हर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे. यूज द एक्सप्रेशन्स टू प्रिपेअर सिम्पल कन्व्हर्सेशन बिटवीन टू ऑर मोर स्पीकर्स. यू मे यूज द सेम एक्सप्रेशन्स मोर दॅन वन्स अँड ऍड युअर ओन लाईन्स from four pairs or groups and present the conversations in the classroom. आपल्याला संभाषण तयार करायचे, डायलॉग कन्वर्सेशन किंवा डायलॉग रायटिंग असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे संभाषण किंवा डायलॉग रायटिंग म्हणतो. तर आता आपल्याला काय करायचे, पहिल्याच दिवशी शाळेत तुम्ही आलेले आहात आणि तुम्हाला आपल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर संभाषण करायचे. आता कोणामध्ये मीना अँड मीता, देअर फ्रेंड्स गीता अँड राजू, चौघांच्या मध्ये हे संभाषण आपल्याला आहे वापरून. खाली जे पॉइंट्स दिलेले ते वापरून आपल्याला मीना, मीता, गीता आणि राजू या चौघांच्या मध्ये हे संभाषण आपल्याला पूर्ण करायचंय. का पहिल्या दिवशी भेटल्यानंतर आपल्या गप्पा चालू असतात विद्यार्थ्यांच्या, तर ते आपल्याला या डायलॉग रायटिंग मध्ये लिहायचे. संभाषण कन्व्हर्सेशन किंवा डायलॉग रायटिंग मध्ये लिहायला, कन्व्हर्सेशन किंवा और डायलॉग रायटिंग.
मीना एंड मीता। मीना दादा विचार येते मी खूप आनंद आहे तुम्हाला मामू
सुटी सुटी कशी घालवली, आता सुटी कशी घालवली त्यात, आता गीता सुद्धा त्याने पहा, गीता निदास काही nice food.
nice to be there. In school, मतलब छुट्टी के लिए तो बोले हैं तो हम जाने शायद ये ला खूब चंगे वाटर है या वो नीना मुझे so nice to see you again. मग शेवटी नीता म्हणते खूप छान पण खरं अगेन अशा प्रकारे हे संभाषण नीना नीता गीता राजू अँड चेतन या चौघांच्यामध्ये हे संभाषण झालेलं आहे. पाच विद्यार्थ्यांनी काय करायचंय हे संभाषण कन्व्हर्सेशन डायलॉग रायटिंग जे आहे ते सर्वांनी वहीत लिहून घ्यायचे. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. वहीमध्ये लिहून ठेवा. शाळा सुरू झाल्यानंतर मी ते तपासणार. ओके लेट अस स्टॉप हियर. वी विल सी यू अगेन. परत आपण भेटूया.